नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुम्हाला नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनल वर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की एसआरपीएफ साठी डीडी किंवा पोस्टल ऑर्डर कशा प्रकारची काढायची आणि ते कशी भरायची। तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। विद्यार्थ्याचे कमेंट आलेले आहे की सर, डीडी कसा भरायचा, डीडी कसा काढायचा आणि पोस्टल ऑर्डर कशा प्रकारची काढायची। सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत की डीडी कशा प्रकारे तुम्हाला काढता येते। तर पहा मित्रांनो, तुम्हाला एसबीआय बँकेत तुम्हाला डीडी काढायचं असेल तर त्या ठिकाणी तुमचं अकाउंट असणे गरजेचं आहे, कारण बऱ्याच ब्रँचने जिचे अकाउंट त्यांच्या बँकेत आहे त्यांनाच ते आता डीडी देतात। तर लक्षात ठेवा, जर तुम्ही एसबीआयमधून जर डीडी काढायचं असेल तर तुमचं अकाउंट त्या बँकमध्ये असणे गरजेचं आहे, किंवा तुम्ही एसबीआयमध्ये जाऊन थोडी चौकशी करून घ्या की बा माझं अकाउंट या बँकमध्ये नाही आहे तर मी डीडी काढू शकतो का। तर पहा मित्रांनो, हे जे स्लिप आहे डीडी काढण्यासाठी आहे, ठीक आहे। असे दोन पार्ट्स असतात त्या स्लिपचे, डीडी स्लिपचे, ठीक आहे। तर पहा, इथं तुम्हाला तुमचं नाव लिहायचं, नेम ऑफ अप्लिकंट, जे विद्यार्थी डीडी काढणार आहे त्यांचं इथं नाव लिहायचं, ठीक आहे। नंतर इन फेवर ऑफ, आता तुम्हाला ज्या ठिकाणी या डीडी पाठवायचा आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला डीडी द्यायचा आहे, समजा मला अमरावतीचा फॉर्म भरायचा, मी अमरावतीचा फॉर्म भरत आहे तर मी लिहिलं आहे असिस्टंट कमांडंट एसआरपीएफ ग्रेट 9 अमरावती, ठीक आहे। तुम्हाला असं ज्या ठिकाणी, समजा तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज भरता, ज्या गट क्रमांकासाठी अर्ज भरतात, त्याचं नाव इथं लिहायचं। माहिती पत्रकावर लिहिलेलं आहे की डीडी कोणत्या नावाने काढायचं आहे, तर त्या ठिकाणी याचं नाव लिहायचं, ठीक आहे। तर कोणत्या ब्रँचमधून डीडी काढला त्याचं ब्रँचचं नाव लिहायचं, ठीक आहे। आणि आपल्याला किती रुपयाचा डीडी पाहिजे ते इथं लिहायचं, ठीक आहे। नंतर पहा, इथं काय लिहिलेलं आहे पहा, अमाऊंट, आपण आपल्या डीडी किती रुपयाचा काढायचा आहे। समजा ओपनला 300 रुपये फी आहे, SC ST ला मागासवर्गीय जीवन त्यांना 150 रुपये फी आहे। तर समजा मला 150 रुपयाचा डीडी काढायचा आहे, तर मी ते 150 रुपये लिहिलं आणि एक्सचेंज म्हणजे तुम्हाला डीडीचं कमिशन पडणार आहे। समजा आपण बँकेतून डीडी काढतो ना, तिथं कमिशन पडणार आहे। तर बँकेच्या शाखेमध्ये विचारायचं की मला डीडी काढायचा 150 रुपयाचा, तर मला कमिशन किती लागेल, किंवा मला डीडी काढायचा आहे 150 रुपयाचा, तर मला कमिशन किती लागेल, तर तुम्ही एक्सचेंजमध्ये ते संख्या लिहायची। समजा मला 50 रुपये कमिशन लागते तर मी 50 लिहिले या ठिकाणी आणि 200 रुपयाचा पूर्ण डीडी तुम्हाला तो तयार होते, म्हणजे कमिशन बघून 200 रुपये तुम्हाला लागेल। डीडी तुम्हाला 150 रुपयाचाच मिळेल, पण 50 रुपये त्यांचं कमिशन असते बँकवाल्याचं, एक्सचेंज म्हणतात त्याला, ते चार्ज लागतो तो डीडी काढायचा, ते तुम्हाला या ठिकाणी ॲड करावं लागेल। तर पहा, इथं काय लिहायचं, इथं म्हटलं स्टेट बँक ऑफ इंडिया ब्रांच रुक्मिणी नगर, ठीक आहे। इथं तुम्हाला डीडी काढायचं, ते डीडी ड्राफ्टवर क्लिक करायचं, इथं तारीख लिहायची। तर पहा, पार्टिक्युलर्समध्ये काय लिहायचं, तुम्ही जे पैसे डीडी काढताना देता, समजा कॅश काउंटरवर देता, तिथं लिहायचं तुम्ही 100 रुपयाची किती नोट लिहिलेले दिलेले, समजा 150 रुपयाचा डीडी, समजा आपल्याला 150 रुपयाचा डीडी काढायचा आहे आणि 50 रुपये तुम्हाला चार्ज लागेल त्याचा। तर इथं मी लिहिलं 100 रुपयाच्या 2 नोटा दिल्या मी तिथं, तर 200 रुपये आणि टोटल 200 रुपये, ठीक आहे। समजा तुम्ही, तुम्हाला 190 रुपये जर लागत असेल, इथं तुम्ही 100 रुपयाची एक नोट लिहू शकता, 50ची एक नोट लिहू शकता आणि 20च्या 2 नोटा लिहू शकता, असे तुमचे 190 रुपये या ठिकाणी मिळेल आणि खाली 190 रुपये लिहायचे। जेवढा चार्ज लागेल त्यानुसार तुम्ही जे नोटा तिथं कॅश काउंटरवर द्याल ते तुम्ही संख्या इथं बरोबर लिहायची, ठीक आहे। इथं पण बरोबर लिहायचं ते, ठीक आहे। आता आपल्या कोणत्या नावाने डीडी काढायचं आहे मी तुम्हाला सांगितलंच आहे। मला अमरावतीचा फॉर्म भरायचा आहे तर मी असिस्टंट कमांडंट SRPF ग्रुप 9 अमरावती या ठिकाणी मला डीडी पाठवायचा, डीडी द्यायचा अर्जासोबत मी हे नाव लिहिलं। आता आपला प्रत्येक जिल्ह्याचा जो डीडी आपला काढायचा आहे तो वेगवेगळा आहे, वेगवेगळ्या नावानं काढायचं आहे, तुम्ही बरोबर माहितीपत्रकमध्ये पाहून घ्या, ठीक आहे। ठीक, किती रुपयाचा डीडी पाहिजे आपल्याला, तर 150 रुपयाचा, ठीक आहे। आपण इथं लिहिलं 150 रुपयाचा आणि पेबल ॲट ब्रँच, आता ब्रँचचं नाव इथं तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तुम्ही डीडी देणार आहात त्या जिल्ह्याचं नाव लिहा। समजा आपण पुण्यात काढतो, पुण्या लिहायचं इथं, आणि तसं बेबल ॲट ब्रांच अमरावती, मला अमरावतीत काढायचं, अमरावती लिहिलं, मध्ये जमा करणार आहे ते ब्रँचचं नाव लिहायचं, पण आपल्या फॉर्ममध्ये असं कुठे दिलं नाही तर तुम्ही अमरावती किंवा पुणे किंवा मुंबई असं काही तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता। म्हणजे ज्या जिल्ह्यात तुम्ही अर्ज भरता, ज्या ग्रुपमध्ये अर्ज भरता, ते SRPF गटमध्ये अर्ज भरता, ते तुम्ही लिहू शकता, किंवा बँक मॅनेजरला, समजा बँकेत चौकशी करून थोडं विचारलंही तिथं ते तुम्हाला सांगून देईल, ठीक आहे। तर पहा, इथं काय करायचं आपल्याला पहा, तसंच इथं इकडे जे असं इकडे भरलं तसं इकडे पण भरायचं आहे तुम्हाला। 150 रुपये डीडी पाहिजे तुम्हाला, ते चार्ज लागेल तो चार्ज लिहायचा इथं आणि टोटल 200। तर पहा, या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता लिहायला लागेल, ठीक आहे। इथं लक्ष ठेवतं, आपण इन फेवर ऑफ, ज्या ठिकाणी आपल्याला, आपण ज्या गट SRPF अर्ज भरलेला, ज्या ठिकाणी आपण अर्ज भरलेला आहे, माहिती पत्रकमध्ये दिलेला आहे की अर्जाचा डीडी कोणत्या नावाने काढायची आहे किंवा पोस्टल ऑर्डर कोणत्या नावाने काढायचे आहे, इन फेवर ऑफ इथं लिहायचं, ठीक आहे। हे लिहिणं महत्त्वाचं आहे, यावर तुमचा डीडी निघणार आहे। किती रुपयाचं काढायचं आपल्याला डीडी, तिची संख्या इथं लिहायची, म्हणजे तिचे पैसे इथं लिहायचे, ठीक आहे। इथं तारीख लिहायची, ठीक आहे। तुम्हाला असा प्रकार डीडीचा फॉर्म भरायचा आहे आणि ही स्लिप भरून कॅश काउंटरवर जमा करायची, किंवा SBI मध्ये एखादं वेगळं काउंटर असेल डीडीसाठी, त्या ठिकाणी जमा करायची, ठीक आहे। हे जे एवढं जो पार्ट आहे तो त्यांच्याकडे ठेवणार आहे, एवढा पार्ट आपल्याला तुमच्या जवळ देणार आहे, आणि तुम्हाला बँकमध्ये समजा 3 वाजता किंवा 4 वाजता तुम्हाला बँकमध्ये बोलवणार आहे,
तर तुम्हाला तुमचा डी डी तयार करून तुम्हाला मिळून जाते, ठीक आहे। तो तुमचा जो तयार केला डी डी आहे तो तुम्हाला 3 किंवा 4 वाजता मिळून जाते। तुम्हाला डी डी काढायचं असेल तर बँकिंगमध्ये 11 किंवा 12 वाजता जायचं, 11 किंवा 12 वाजता गेल्यानंतर तुम्हाला तुमचा डी डी 3-4 वाजेपर्यंत तुम्हाला बँकेतून मिळून जाते, तयार केलेला डी डी तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे। तुम्हाला समजलं असेल की डी डी कशा प्रकारचा काढायचा आहे, तर हा फॉर्म असते डी डीचा, ह्या एस बी आय बँकेचा, तुमचा तुम्ही एखाद्या बँकेचा काढायचा त्याचा फॉर्म वेगळा असेल, पण तुम्हाला अशाच प्रकारे तो डी डी काढण्याची स्लिप भरावं लागेल। तुम्हाला डी डी जर काढायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारे स्लिप भरणे गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला डी डी मिळणार आहे। जर तुमचं एस बी आयमध्ये अकाऊंट असेल तर तुम्हाला डी डी लवकर मिळतो, ठीक आहे। एस बी आयमध्ये महाराष्ट्र बँकमध्ये अकाऊंट असेल तर तुम्हाला डी डी लवकर मिळतो, जसं पंजाब नॅशनल बँक झालं, हैदराबाद बँक झालं, या बँकेमध्ये तुमचं जर अकाऊंट नसेल तरी त्या ठिकाणी तुम्हाला डी डी मिळू शकतो, पण या बँकेमध्ये आता डी डी काढताना अकाऊंट असणे गरजेचं आहे, असं या बँकेचं नवीन रूल आलेला आहे। तुम्ही बँकेमध्ये जाऊन थोडी चौकशी करून घ्यायची, तर पहा अशा प्रकारचा डी डी तयार होऊन तुम्हाला मिळणार आहे, ठीक आहे। या ठिकाणी काय कोणतं नाव राहणार, ज्या नावानं आपण डी डी काढला ते नाव राहणार आहे, आणि या ठिकाणी तुमचं नाव राहणार आहे, ज्यानं डी डी काढला त्याचं नाव या ठिकाणी राहणार आहे। इथं किती रुपये डी डी काढला ते त्याची हे राहणार आहे, किंमत राहणार आहे। समजा इथं 100 रुपये आपण इथं 150 रुपयाचा डी डी काढला तर इथं 150 रुपये राहणार आहे, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्हाला डी डी तो मिळणार आहे। तर पहा तुम्हाला जर पैसे शुल्क जर भरायचं असेल तर तुम्ही पोस्ट ऑर्डर स्वरूपात भरायची, कारण याला कमिशन पण कमी लागते। तर पहा तुम्हाला पोस्टल ऑर्डर कशी काढायची आहे, पहा अशा प्रकारे पोस्टल ऑर्डर असते। पोस्ट ऑफिसमध्ये जायचं, कोणत्याही तुमच्या एरियाचं पोस्ट ऑफिस असेल त्या पोस्ट ऑफिसमध्ये जायचं, त्यांना मला 150 रुपयाची पोस्टल ऑर्डर पाहिजे, तर तुम्हाला 150 रुपयाची पोस्टल ऑर्डर देणार आहे। अशा प्रकारे पोस्टल ऑर्डर राहणार आहे। हे जी पोस्टल ऑर्डर आहे 50 पैशाची आहे, समजा एक डेमो आहे मी वेबसाईटवरून घेतलेली आहे, तर हे पहा अशा प्रकारची पोस्टल ऑर्डर राहणार आहे। तुम्हाला 150 रुपयाची लागत असेल तर इथं 150 रुपयाची, जसं इथं 150 रुपये लिहिलेलं असेल, किंवा त्यांच्याकडे 100 रुपयाची एक आणि 50 रुपयाची एक जर असेल ते घेतले तरी चालेल, म्हणजे असे 2 पोस्टल ऑर्डर घेतले तरी चालेल। तर तुम्हाला 150 रुपयाची भेटली तर फारच छान, नाही तर 100 रुपयाची जर 100 रुपयाची एक आणि 50 रुपयाची एक जर भेटले, अशी जर पोस्टल ऑर्डर भेटली तरी तुम्हाला चालेल। तर पाहिजे भरायची कशी, पहा इथं आपल्याला ज्या नावाने पोस्टल ऑर्डर काढायची आहे ते नाव लिहायचं। समजा आपण अमरावतीसाठी अर्ज भरलेला, तर मी तुम्हाला सांगितलेला आहे की ज्या नावाने अर्ज डी डी काढायचा, पोस्टल ऑर्डर काढायची, तर नाव लिहायचं। समजा अमरावतीचं लिहिलं असिस्टंट वगैरे SRPF ग्रुप नाही, मी मगाने सांगितलं डी डीमध्ये, तेच नाव या ठिकाणी तुम्ही लिहू शकता। मग तुम्हाला ज्या जिल्ह्यात अर्ज भरायचा तिथं लिहिलेला की पोस्टल ऑर्डर आणि डी डी कोणत्या नावाने काढायचं ते इथं तुम्हाला लिहायचं, आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा पत्ता लिहायचा, ठीक आहे। या ठिकाणी तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा, ठीक आहे। इथं पोस्ट ऑफिसचं नाव लिहायचं, ठीक आहे। तर हे पोस्टल ऑर्डर काढणं एकदम सोपी आहे, सरळ आहे, तुम्हाला लवकरात लवकर पोस्टल ऑर्डर मिळेल। तुमचे पोस्ट ऑफिसच्या एका एरियातल्या कोणते पोस्ट ऑफिसमध्ये जायचं त्यांना पोस्टल ऑर्डर मागायची, ते तुम्हाला पोस्टल ऑर्डर अशा प्रकारे देऊन देईल। हे पोस्टल ऑर्डर भरायची, ठीक आहे, आणि अर्जासोबत जोडून द्यायची। 100ची एक आणि 50ची एक असेल तरी चालेल, समजा 50च्या 3 जुळल्या तरी चालेल, पण तिन्ही पोस्टल ऑर्डर तुम्हाला भरावं लागेल। आता कसं, जर जास्त पोस्टल ऑर्डर आले, समजा 50च्या 3 मिळाल्या, तर तुम्हाला तिन्ही याच्यावर इथं नाव लिहायला लागेल, ज्या नावाने आपल्याला पोस्टल ऑर्डर काढायचे त्याचं नाव, तुमचा पत्ता आणि पोस्ट ऑफिस कोणत्या पोस्ट ऑफिसमधून तुम्ही पोस्टल ऑर्डर घेतली तिचं नाव लिहायचं, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्हाला पोस्टल ऑर्डर भरावी लागेल। सर्वात सोपी आणि सरळ उपाय आहे पोस्टल ऑर्डरच काढा, लवकरात लवकर पोस्टल ऑर्डर तुम्हाला मिळणार आणि भरण्यासाठी पण एकदम सोपी आहे। तर पहा इथे लिहिलेलं आहे असिस्टंट कमांडंट SRPF ग्रुप 9 अमरावती, या नावाने तुम्हाला पोस्टल ऑर्डर आणि DD काढायचे। हे नाव तुम्हाला तिथं पेएबल टू जे इथं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे लिहायचं आहे, असिस्टंट कमांडंट SRPF ग्रुप 9 अमरावती। समजा मी अमरावतीचा फॉर्म भरायचा तर मी अमरावतीचा पत्ता लिहिलेला आहे, तुम्ही पुण्याचा फॉर्म भरत असेल तर या ठिकाणी लिहिलेला आहे तोच पत्ता, तोच नाव या त्या ठिकाणी लिहायचं। पुण्याचं वेगळं आहे, औरंगाबादचं वेगळं आहे, गोंदियाचं वेगळं आहे, तर सर्वांचं पोस्टल ऑर्डर काढायचं नाव आहे ते वेगवेगळं आहे। तुम्ही अर्जामध्ये नमूद केलेलं आहे कोणत्या नावाने पोस्टल ऑर्डर काढायची, पुण्यामध्ये वेगळं नाव दिलेलं आहे, औरंगाबादमध्ये वेगळं नाव दिलेलं आहे, मुंबईमध्ये वेगळं नाव दिलेलं आहे, तुम्ही बरोबर माहितीपत्रकमध्ये पाहायचं आणि बरोबर ते लिहायचं। स्पेलिंग वगैरे सर्व पद्धतशीर लिहिणे गरजेचं आहे, ठीक आहे। जरच यामध्ये लिहिताना कुठल्याही प्रकार चूक झालेली नाही पाहिजे, बरोबर पाहून एक एक अक्षर पाहून तिथं लिहायचं। पेएबल टू लिहिलेलं आहे DD मध्ये, समजा आपण जो स्लिप भरली त्या ठिकाणी बरोबर नाव लिहायचं आणि पोस्टल ऑर्डरमध्ये पण हे बरोबर नाव लिहायचं। मी तुम्हाला आता सांगितलं की नाव कशाप्रकारे लिहायचं, ठीक आहे। इथं तुमचा पत्ता लिहायचा, इथं पोस्ट ऑफिसचं नाव लिहायचं, इकडे तुम्हाला जर भरायचं असेल तुम्ही तेच लिहायचं, आपण जे इथं लिहिलं ते या ठिकाणी हे तेच लिहायचं। पेएबल टू कोणाच्या नावाने आपलं डी पोस्टल ऑर्डर काढायचं त्याचं नाव लिहायचं, पोस्ट ऑफिसचं नाव लिहायचं आणि इथे तारीख लिहायची, ठीक आहे। काही पोस्टल ऑर्डर भरताना काही अडचणीत असेल तर तुम्ही तिथं पोस्ट ऑफिसमध्ये विचारू शकता, पण तुम्हाला अशाच प्रकारे पोस्टल ऑर्डर भरणे गरजेचं आहे, ठीक आहे। ज्या सर्वात महत्त्वाचं इथं आहे की ज्या ठिकाणी ज्या नावाने आपलं पोस्टल ऑर्डर काढायचे त्याचं नाव इथं असणे गरजेचं आहे आणि तुमचा पत्ता असणे गरजेचं आहे। आणि सर्वात मोठी गोष्ट, आपल्याला 150 रुपयाचं पोस्टल ऑर्डर काढायची आहे तर इथं 150 रुपयाची पोस्टल ऑर्डर तुम्हाला लिहून येईल तिथं, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला पोस्टल ऑर्डर आणि डी डी स्लिप भरायची आहे। तर तुम्हाला आता समजलं असेल की डी डी स्लिप कशी भरायची, डी डी कसं काढायचा आणि पोस्टल ऑर्डर कशा प्रकारे काढायची, तर तुम्हाला शक्य झालं असेल तर पोस्टल ऑर्डरच काढा, कारण पोस्टल ऑर्डर काढणं एकदम सोपं आहे, सरळ आहे,
तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही पोस्ट ऑर्डर काढताना. पोस्ट ऑफिसमध्ये जायचं, कोणत्याही ब्रँचमध्ये पोस्ट ऑफिसच्या, तिथं तुम्ही पोस्ट ऑर्डर जेवढ्या रुपयाची पाहिजे तेवढ्या रुपयाची तुम्हाला त्या पोस्ट ऑर्डर भेटणार आहे. कशा मी सांगितलं तुम्हाला पोस्ट ऑर्डर कशा प्रकारचे असतात, तर तुम्हाला माहिती पण सांगितली मी कशा प्रकारची पोस्ट ऑर्डर भरायची, तर ते भरून अर्जासोबत लावून द्यायची अर्ज. तर व्हिडिओ जर आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.